हृदय हार्ट क्लिनिक आणि सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने रन ऑफ हेल्दी हार्ट जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. आजच्या धावपळीच्या युगामध्ये जीवनशैलीच बदलली असून वाढत्या स्पर्धेमुळं ताणतणावही वाढलाय. त्यामुळं साहजिकच माणसास उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग असे अनेक आजाराच्या प्रमाणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळं आपल्या आरोग्याची काळजी घेणं आता अपरिहार्य बनलं आहे. सर्वांना शारीरिक व्यायामाचं महत्त्व कळावं या उद्देशाने हृदयम हार्ट क्लिनिक अँड डायबिटीस सेंटर आणि सोलापूर रनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं रन फॉर हेल्दी हार्ट ही संकल्पना घेऊन दौड रॅली घेण्यात आली. या दौड रॅलीचा शुभारंभ पोलीस आयुक्त महादेव तांबडे आणि पालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी हृदयम हार्ट क्लिनिकचे डॉक्टर शैलेश पाटील, डॉक्टर मनीषा पाटील, रनर्स असोसिएशनचे डॉक्टर विनायक देशपांडे, डॉक्टर सत्यजित वाघचौरे, डॉक्टर विक्रम दबडे, डॉक्टर अशोक हिप्परगी, डॉक्टर राजेंद्र घुली, डॉक्टर रुद्राक्ष आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनामध्ये व्यायामाला विशेष महत्त्व आलं असून सुदृढ आरोग्यासाठी व्यायामाची नितांत गरज आहे असं प्रतिपादन पोलीस आयुक्त महादेव तांबडे आणि पालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांनी केलं. उपस्थित मान्यवरांसह विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिकांनी या दौड रॅलीमध्ये सहभाग नोंदवला. या जनजागृती दौड रॅलीस हरिभाई देवकरण प्रशालेपासून प्रारंभ करण्यात आला. जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, पत्रकार भवन मार्गे परत हरिभाई देवकरण प्रशालेसमोर दौडचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.